आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाल्यासाठी फक्त शैक्षणिक साहित्य देऊन उपयोग नाही, तर यशस्वी पाल्यासाठी उत्तम संस्काराची गरज आहे. मनोज अंबिके. सध्याच्या धावत्या जगात आई वडील दोघेही मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नोकरी करत धनसंचय करण्याचा मार्ग स्वीकारताना पाहायला मिळत आहे. ज्या कोवळ्या वयात मुलांवर संस्कार घडवण्याची आवश्यकता असते, त्याच वयात दिवसातील बराच वेळ त्यांच्यापासून दूर राहून काढला जातो. मुलांना आपली उणीव भासू नये म्हणून हवे ते त्यांना दिले जाते, असे मत पुण्याचे व्याख्याते मनोज अंबिके यांनी केले. येडुरे येथील रुपिका सोसायटी व शिवतेज ग्रुप यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित पालकांसाठी कानमंत्र या व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिव बेळवी हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार कल्लाप्पन्ना मगेन्नावर, महात्मा बसवेश्वर सोसायटीचे संस्थापक चंद्रकांत कुरबेट्टी, बोरगावचे नगरसेवक अभय मगदूम हे होते. यावेळी व्याख्यानात अंबिके म्हणाले, सर्व प्रकारची शैक्षणिक सामुग्री आणून दिली की पालकांचे कर्तव्य पूर्ण होत नाही. मुले म्हणजे काही यंत्र नव्हेत की चांगला कच्चा माल टाकला की उत्तम दर्जाचं उत्पादन सिद्ध करू शकतील. मनुष्य प्राणी आणि निर्जीव वस्तू यामधील मुख्य भेद हाच आहे की मनुष्याला मन असतं आणि त्या मनात भावना असतात. या मनाला मानसिक आधाराची, भावनांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता या वयात असते आणि ही त्यांची निकड त्यांचे पालकच चांगल्यापैकी पुरवू शकतात, असे सांगितले. यावेळी शिवतेज ग्रुपचे संस्थापक अजय सूर्यवंशी, येडूर ग्रामपंचायत अध्यक्ष अमर बोरगावे, दीपक इनामदार, दादू कागवाडे, जयपाल बोरगावे, त्र्यंबक जोशी, आप्पासाहेब पाटील, जयराम बेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी येडूरहून राजू कोळी. एक जमात मी काय सांगतो काय सांगतो घाबरलेले पालक असतात. आता एखाद्या कार्यक्रमात पुस्तक ऐकला आठवलं मुख्य पुस्तक की आपल्या मुलाच्या मनावर परिणाम होता कामाने परिणाम होता कामाने सारखं होतं हिला काय वाटलं असेल का एवढी पण माझं काही करती कारण नसते. आपले जे डॉक्टर साहेब होते ते पुण्याचे डॉक्टर होते, त्यांनी तिथल्या एकाला सांगितलं की त्यांचा मुलगा काय होतो. त्यांनी सांगितलं की हा काय आजारी टेन्शन घेऊ नका, कारण टेन्शन घेऊ नका, मुलं टेन्शन घेऊ नका. त्या